Hello students, today we are going to see the DTH receiver, that is direct to home technology. So first of all, overview bugya ni techi nantar apan block diagram check kora. What is DTH? Then pahila bugya, direct to home technology refers to the satellite television broadcasting process, which is actually intended for home reception. Mujhe hi DTH jahe, that is a long form ka direct to home. आणि ही जी सिस्टीम आहे ती काय आहे, सॅटेलाईट ब्रॉडकास्टिंग ही प्रोसेस यूज करते आणि जे काही सॅटेलाईट थ्रू ब्रॉडकास्ट झालेले सिग्नल्स असणार आहेत ते आपण कुठे रिसीव करणार आहे, टू द इन द होम. दिस टेक्नॉलॉजी इज ओरिजिनली रेफर्ड टू ॲज अ डायरेक्ट ब्रॉडकास्ट सॅटेलाईट टेक्नॉलॉजी. ह्या टेक्नॉलॉजीला आपण डायरेक्टली काय म्हणतो आहे की डायरेक्ट ब्रॉडकास्ट सॅटेलाईट टेक्नॉलॉजी असं सुद्धा म्हणतो आहे. The technology was developed for competing with the local cable TV distribution service by providing higher quality satellite signals with more number of channels. म्हणजे डी टी एच सिस्टीम का डेव्हलप झाली बघा, जे आपली ॲक्च्युअल केबल टी व्ही जी असते त्याच्याशी कोणतर कॉम्पीट करण्यासाठी म्हणून ही टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे. आणि ह्यात आणि त्यात काय डिफरन्स आहे, डी टी एचमध्ये आपल्याला हायर क्वालिटी सॅटेलाईट सिग्नल्स मिळतात आणि मोर नंबर ऑफ चॅनल्ससुद्धा अवेलेबल आहेत दॅन दी केबल टी व्ही. लक्षात येते, म्हणजे डी टी एच सिस्टीम इज डेव्हलप्ड फॉर कॉम्पिटिंग द केबल टी व्ही अँड प्रोव्हाइड्स मोर नंबर ऑफ चॅनल अँड बेटर सिग्नल क्वालिटी, हायर सिग्नल क्वालिटी दॅन दी केबल टी व्ही. देन नेक्स्ट बघा, डी टी एच रेफर्स टू द रिसेप्शन ऑफ सॅटेलाईट सिग्नल ऑन अ टी व्ही विथ अ पर्सनल डिश इन अन इंडिव्हिज्युअल होम. म्हणजे डी टी एचमध्ये कसं असते तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही बघितलं आहे एकेकांच्या घरी असते ना डिश टी व्ही, तुम्ही वरती डिश बसवताय ना, मग जे काय सॅटेलाईटपासून येणारे सिग्नल्स आहेत त्याचं रिसेप्शन कसं होतं आहे, इंडिव्हिज्युअल होमच्या वरच्या साईडला काय बसवलं जातं आहे, डिश अँटेना जो असतो तुमचा जो डिश असतो तो बसवला जातो आहे. द सॅटेलाईट दॅट आर यूज्ड फॉर दिस पर्पज इज जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. म्हणजे हे जे आहे ना डायरेक्ट टू होम हे जे सिग्नल्स असणार आहेत ते सिग्नल ट्रान्समिट किंवा रिसीव करण्यासाठी जे काही सॅटेलाईट यूज करणार आहे आपण ते कोणते असणार आहेत, जिओ स्टेशनरी सॅटेलाईट्स असणार आहेत. द सॅटेलाईट्स कॉम्प्रेस द सिग्नल डिजिटलिटी इन्क्रिप्ट देम अँड देन आर बीम्ड फ्रॉम द हाय पॉवर्ड जिओ स्टेशनरी सॅटेलाईट. म्हणजे जे काही सिग्नल्स असणार आहेत ते काय करणार आहेत, डिजिटली एन्क्रिप्ट आणि कॉम्प्रेस होणार आहेत बाय द जिओ सॅटेलाईट आणि त्याच्यानंतर ते काय करणार आहेत, ट्रान्समिट करणार आहेत. दे आर रिसिव्ड बाय अ डिशेस दॅट आर गिवन टू द डी टी एच कन्झ्युमर. म्हणजे ते आपण रिसीव करतो आहे विथ द हेल्प ऑफ डिश आणि कन्झ्युमरला आपण ते प्रोव्हाइड करतो आहे बाय द डी टी एच प्रोव्हायडर. म्हणजे ते कसं प्रोसेस होते बघा, डी टी एच प्रोव्हायडर काय करणार आहे, सिग्नल ट्रान्समिट करणार आहे टू द सॅटेलाईट, मग सॅटेलाईट काय करणार आहे, त्याला एन्क्रिप्ट करणार आहे आणि ते जो हाय पॉवर्ड जिओ स्टेशनरी सॅटेलाईट आहे त्याच्यापासून तो ट्रान्समिट होणार आहे इंडिव्हिज्युअल सबस्क्रायबरला, इंडिव्हिज्युअल म्हणजे कन्झ्युमरला, आणि ते कन्झ्युमर्स काय करणार आहेत, तुमचं डी टी एच सिग्नल रिसीव्ह करणार आहेत. दो द डी बी एस दॅट इज डायरेक्ट ब्रॉडकास्ट सिस्टीम अँड डायरेक्ट टू होम प्रेझेंट द सेम सर्व्हिसेस टू द कन्झ्युमर, देर आर सम डिफरन्सेस इन द टेक्निकल स्पेसिफिकेशन. दोघं जरी सेम असले तरी त्याच्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्समध्ये थोडासा डिफरन्स आहे. देन व्हाईल डी बी एस इज यूज्ड फॉर ट्रान्समिटिंग सिग्नल्स फ्रॉम सॅटेलाईट ॲट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी बँड, डी टी एच इज यूज्ड फॉर ट्रान्समिटिंग सिग्नल ओवर वाईड रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीज. आता आपण म्हटलो ना त्याच्या टेक्निकल स्पेसिफिकेशन्समध्ये डिफरन्स आहे डी बी एस आणि डी टी एचच्या. मग डी बी एस जे आहे ते आपण एक पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी बँडचे सिग्नल ट्रान्समिट करण्यासाठीच यूज करतो आहे डी बी एस सिस्टीम दॅट इज डायरेक्ट ब्रॉडकास्ट. पण डी टी एचचं तसं आहे का, नाही, वाईड रेंज ऑफ फ्रिक्वेन्सीला तो काय करतो आहे, वर्क करतो आहे. ओके, डिफरन्स लक्षात आला आहे डी बी एस आणि डी टी एचमधला. देन आपण ब्लॉक डायग्राम बघूया. आता ही जनरली ही जी ब्लॉक डायग्राम आहे ही दोन पार्ट्समध्ये डिवाईड केलेली असते, आउटडोर युनिट आणि इनडोर युनिट. द आउटडोर म्हणजे काय, जे काय आपल्या डोअरच्या आउटसाईडला, म्हणजे तो वरती तुम्ही जो डिश बसवताय ना त्याला तुम्ही काय म्हणताय की आउटडोर युनिट, आणि जे काय आतमध्ये तुम्ही सेटअप बॉक्स वगैरे सगळं ते बसवलेलं असेल ना तो काय असणार आहे, तुमचा इनडोर युनिट असणार आहे. मग त्यामध्ये काय काय असते आपण ते चेक करूया. ही डायग्राम बघा, पहिला काय हा जो आहे तो अँटेना आहे
पॅराबोलिक रिफ्लेक्टर इथं जो बसवला आहे तो हॉर्न म्हणजे जे सिग्नल रिसीव करण्यासाठी, देन लो नॉईज ॲम्प्लिफायर आणि कन्व्हर्टर. हे सगळे ब्लॉक्स कशामध्ये येणार आहेत? आउटडोर युनिटमध्ये येणार आहे. देन नेक्स्ट जे आहे ते आर एफ ॲम्प्लिफायर, मिक्सर. मिक्सरला दोन इनपुट्स पाहिजेत म्हणून हा लोकल ऑसिलेटर. देन आय एफ ब्लॉक, एफ एम डी मॉड्युलेटर, आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार आहे त्या टीव्हीला अप्लाय करायच्या आधी तो मॉड्युलेट करून अप्लाय करणार आहे. देन आता हे आपण जे ब्लॉक्स आहेत ते डिटेलमध्ये चेक करूया. आता जो आउटडोर युनिट आहे तो मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की रिसिव्हिंग अँटेना, लो नॉईज ॲम्प्लिफायर आणि कन्व्हर्टर हे सगळं मिळून काय असते तुमचं की तुमचा आउटडोर युनिट म्हणजे हा पार्ट येतो तुमचा, हा रिसिव्हिंग अँटेना, हा लो नॉईज ॲम्प्लिफायर आणि हा कन्व्हर्टर. हे जे तीन ब्लॉक्स आहेत ना, हे तिन्ही ब्लॉक म्हणजे हा जो सेक्शन आहे तुमचा, हा कम्प्लीट सेक्शन कशामध्ये येणार आहे? आउटडोरमध्ये येणार आहे. आणि हा खालचा जो पोर्शन आहे तो काय असणार आहे? तुमचा इनडोर युनिट असणार आहे. लक्ष देत आहे? म्हणजे आउटडोर युनिट कन्सिस्ट ऑफ व्हॉट? रिसिव्हिंग अँटेना, लो नॉईज ॲम्प्लिफायर अँड कन्व्हर्टर. रिसिव्हिंग अँटेना इज अ पॅराबोलिक रिफ्लेक्टर विथ अ हॉर्न ॲज अ द ॲक्टिव्ह इलिमेंट. म्हणजे जो तुमचा रिसिव्हिंग अँटेना आहे तो पॅराबोलिक रिफ्लेक्टर आहे, पॅराबोलिक रिफ्लेक्टर टाईपचं यूज केलं आहे, आणि त्याच्यासमोर काय आहे? हॉर्न आहे ॲज अन ॲक्टिव्ह इलिमेंट. द हॉर्न कॅन बी डायरेक्टली इन फ्रंट ऑफ अ रिफ्लेक्टर ऑर इट मे यूज अन ऑफसेट फीड ॲज शोन इन अ फिगर. द रिफ्लेक्टर डायमीटर मे बी 0.6 मीटर फॉर 11 गिगाहर्ट्स अँड स्टील स्मॉलर फॉर के अँड के ए बँड. म्हणजे जो हॉर्न आहे तो तुम्ही डायरेक्टली इन फ्रंट ऑफ रिफ्लेक्टरसुद्धा प्लेस करू शकताय, किंवा जे काय इट मे यूज अन ऑफसेट फीड, म्हणजे जे काय तुम्ही ऑफसेट फीडसुद्धा त्याला अप्लाय करू शकताय. देन जो काही रिफ्लेक्टर असणार आहे त्याची डायमीटर तुमची किती पाहिजे? जनरली 0.6 mm फॉर 11 गिगाहर्ट्सचे सिग्नल्स असतील तर, आणि जर त्याच्यापेक्षा पण स्मॉलर असतील आणि त्याच्यापेक्षा पण म्हणजे 0.6 पण स्मॉल पाहिजे त्याची डायमीटर फॉर के आणि के ए बँड्स. जसे ते काय डायमीटर किती पाहिजे? 11 गिगाहर्ट्सपर्यंत सिग्नल असेल तर त्याची डायमीटर 0.6 पाहिजे, आणि त्याच्यापेक्षा जर म्हणजे जर तुम्ही के आणि के ए बँड सिग्नल यूज करणार असाल तर त्याच्यासुद्धापेक्षा काय पाहिजे? कमी पाहिजे त्याची डायमीटर. देन द लो नॉईज ब्लॉक कन्सिस्ट ऑफ अ लो नॉईज वाईड बँड ॲम्प्लिफायर फॉलोड बाय अ कन्व्हर्टर. जे लो नॉईज ब्लॉक जो आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे? लो नॉईज वाईड बँड ॲम्प्लिफायर असणार आहे, आणि त्याच्या पुढं आपण काय प्लेस केलं आहे? कन्व्हर्टर. द आउटपुट ऑफ कन्व्हर्टर कन्सिस्ट ऑफ अ सिग्नल ऑफ यू एच एफ फ्रिक्वेन्सी रेंजिंग फ्रॉम 950 to 1450 megahertz. म्हणजे जो काही तुमचे रिसीव झालेला सिग्नल आहे 11 to 11.5 gigahertzपर्यंतचे सिग्नल्स तुम्ही काय करणार आहे? रिसीव करणार आहे. ते रिसीव झालेले सिग्नल्स तुम्हाला कन्व्हर्ट करायचं आहे कशामध्ये? 950 to 1450 megahertz या सिग्नलमध्ये. आणि ते कन्व्हर्ट करायचं काम कोणाचं आहे? कन्व्हर्टरचं, विथ द हेल्प ऑफ लोकल ऑसिलेटर. आणि त्या लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी किती आहे? 10.05 gigahertz. ओके. द ॲडव्हान्टेज ऑफ युझिंग यू एच एफ फ्रिक्वेन्सी इज दॅट अ लो नॉईज लो कॉस्ट कोएक्सियल केबल कॅन बी यूज्ड ॲज अ फीडर फ्रॉम आउटडोर युनिट टू द इनडोर युनिट. म्हणजे आपण जे यू एच एफ फ्रिक्वेन्सीज यूज करतो त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे? जे काय आपली लो कॉस्ट कोएक्सियल केबल आहे ना, ती आपण आउटडोर युनिट टू इनडोर युनिट काय करू शकतो? प्लेस करू शकतो. देन लो नॉईज ब्लॉक कॅनॉट बी केप्ट इनडोर बिकॉज लॉन्ग केबल बिटवीन हॉर्न अँड द फर्स्ट ॲम्प्लिफायर विल कॉज सबस्टेन्शियल डिग्रेडेशन ऑफ द ओवरऑल नॉईज फिगर ऑफ द सेट. म्हणजे जर आपण लो नॉईज ब्लॉक जर इनसाईडला प्लेस करू शकतो आहे का? नाही. कारण जर आपण फर्स्ट ॲम्प्लिफायर म्हणजे आपला जो अँटीना आहे त्याच्यापासून एवढा लांब प्लेस केला तर आपलं सिग्नलचं सबस्टेन्शियल डिग्रेडेशन होणार आहे तिथंपर्यंत येऊपर्यंत. लक्षात आलं का? आउटडोर युनिट, आउटडोर युनिटमध्ये काय असणार आहे? रिसिव्हिंग अँटेना, लो नॉईज ॲम्प्लिफायर आणि कन्व्हर्टर. तुम्ही कुठले सिग्नल 11 to 11.5 gigahertzपर्यंत सिग्नल रिसीव करणार आहे ते रिसीव केलेले सिग्नल तुम्ही लो नॉईज ॲम्प्लिफायरला अप्लाय केलं आहे तर काय करणार आहे? तुमचं सिग्नलचं ॲम्प्लिफिकेशन करणार आहे बाय कीपिंग मिनिमम नॉईज. देन कन्व्हर्टर काय करणार आहे? जो काही तुमचं रिसीव्ह झालेला सिग्नल आहे विथ द हेल्प ऑफ लोकल ऑसिलेटरी फ्रिक्वेन्सी 10.05 gigahertz त्याला कन्व्हर्ट करणार आहे टू द 950
टू 1450 मेगाहर्ट्स आणि ते सिग्नल तुम्ही कुठं अप्लाय करणार आहे टू द इनडोर युनिट. आणि जे आपण यू एच एफ फ्रिक्वेन्सीज इथे यूज करायला लागलो आहे त्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, जे काय आपलं हे आउटडोर युनिट आहे आणि हे इनडोर युनिट आहे त्या दोघांच्यामध्ये आपण काय करू शकतो आहे, कोएक्सियल केबल टाकू शकतो आहे, लो कॉस्ट कोएक्सियल केबल टाकू शकतो आहे. ओके, देन आणि जे काय आपलं लो नॉईज हा ब्लॉक आहे ॲम्प्लिफायर, तो ब्लॉक आपण इनडोर युनिटला प्लेस करू शकत नाही, कारण त्यांना काय होणार आहे तुमचं जे रिसिव्ड सिग्नल आहे त्याच्यात आणि ह्या लो नॉईज ॲम्प्लिफायरमध्ये खूप म्हणजे डिस्टन्स जास्त होणार आणि तो तिथंपर्यंत येऊपर्यंत तुमचं सिग्नल म्हणजे ऑलमोस्ट डिग्रेड झालेला असणार आहे. ओके, देन इनडोर युनिट, द इनडोर युनिटमध्ये काय काय बघूया आपण. हा जो मी तुम्हाला मगाशी सांगितला हा जो पोर्शन आहे टोटल तो सगळा काय आहे तुमचा इनडोर युनिटचा पोर्शन आहे. देन अ वाईड बँड सिग्नल फ्रॉम द लो नॉईज ब्लॉक इज फेड टू अन आर एफ ॲम्प्लिफायर. द ॲम्प्लिफाईड सिग्नल इज फेड टू अ चॅनल सिलेक्टर सर्किट विच सिलेक्ट द वॉन्टेड बँड. द सिलेक्टेड चॅनल इज डाऊन कन्वर्टेड टू अ फिक्स्ड आय एफ ऑफ 7 मेगाहर्ट्स बाय लोकल ऑसिलेटर अँड मिक्सर. तुमचा जो काही वाईड बँड सिग्नल आहे फ्रॉम लो नॉईज ब्लॉक तो आपण कुठे अप्लाय केला आहे, टू द आर एफ ॲम्प्लिफायर. आणि ते ॲम्प्लिफाईड सिग्नल इज फेड टू द चॅनल सिलेक्टर सर्किट विच सिलेक्ट द वॉन्टेड बँड. देन द सिलेक्टेड चॅनल इज डाऊन कन्वर्टेड टू अ फिक्स्ड आय एफ ऑफ 70 मेगाहर्ट्स बाय लोकल ऑसिलेटर अँड मिक्सर. म्हणजे जो आपला हा ॲम्प्लिफाईड सिग्नल आहे तो आपण कुठे अप्लाय केला आहे, मिक्सरला अप्लाय केला आहे. आणि विथ द हेल्प ऑफ लोकल ऑसिलेटर, त्या लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी बघा 1020 ते 1520 मेगाहर्ट्झ एवढी आहे. त्या सिग्नलला डाऊन कन्वर्ट करणार आहे आपण इन टू दी 70 मेगाहर्ट्झच्या सिग्नलला. ओके, देन आय एफ ॲम्प्लिफायर ॲम्प्लिफाईज द सिग्नल विच देन गोज टू द एफ एम डिटेक्टर. म्हणजे जो तो ब्लॉक होता आय एफ ॲम्प्लिफायरचा तो काय करणार आहे, ॲम्प्लिफाय करणार आहे तुमच्या सिग्नलला आणि त्याला कुठे अप्लाय करणार आहे, टू द एफ एम डिटेक्टर. The detector recovers the original baseband signal consisting of a composite video signal and audio signal. These modulated signals are fed to the normal domestic receiver which after due processing reproduces picture and sound. आता तुम्हाला मी सांगते बघा, जो आर एफ ॲम्प्लिफायर आहे तो तुमचा सिग्नल ॲम्प्लिफाय करायचं काम करणार आहे. हा मिक्सर ब्लॉक आहे तो डाऊन कन्वर्ट करणार आहे तुमच्या सिग्नलला टू द 70 मेगाहर्ट्स. आय एफ ब्लॉक आहे तो परत ॲम्प्लिफाय करणार आहे. देन हे तुम्ही काय त्याला एफ एम डिमॉड्युलेटर किंवा डिटेक्टर असं म्हणा, तो काय करणार आहे तुमचा कंपोजिट व्हिडिओ सिग्नल आणि ऑडिओ सिग्नलला डिटेक्ट करणार आहे. आणि जे काय मॉड्युलेटर सिग्नल्स आहेत व्हिडिओ आणि ऑडिओ ते तुम्ही काय करायला लागलं आहे, अप्लाय करायला लागलं आहे टू युअर टी व्ही. ओके, लक्षात आलं, इनडोर युनिट, आउटडोर युनिट. Then today we will stop here and the next point we will see in the next lecture. Thank you.